जनता की बात जनता के साथ। नवापूर तालुक्यात मागील काही महिन्यात चोरीच्या घटनेत लक्षणीय वाढ होताना दिसत होती, परंतु आठवडाभरात चोरांच्या मुसक्या आवडण्यात पोलिसांना यश आलंय। चिंचपाडा येथील युवा उद्योजक मनीष अग्रवाल यांच्या तक्रारीवरून नवापूर पोलिसात अज्ञात इस्मा विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली होती। सावराट शिवारालगत पलक बायोडिझेल आणि केमिकल नावाचे पेट्रोल पंपाच्या आवारात बांधकाम गेल्या 6 महिन्यांपासून सुरू आहे। दिनांक 12 ऑक्टोबर सायंकाळी 5 वाजेपासून सकाळी 8 वाजेच्या दरम्यान मारून पोलाद कंपनी स्टील सळी 327 किलो वजनाची जवळजवळ 20,000 रुपये किमतीची लोखंडी सळई चोरीस गेल्याची फिर्याद नवापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती। नवापूर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत 24 तासात मुद्देमाल जप्त करून आरोपीला चिंचपाडा गावातून अटक केली असल्याची माहिती मिळाली। पुढील तपास नितीन नाईक, विश्वास साळुंके, योगेश्वर तनपुरे यांच्या सहकार्याने हेड कॉन्स्टेबल दादाभाई वाघ करीत आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर लाइव न्यूज, नवापूर। जनता की बात जनता के साथ।